और दटकलो असल शांत आर शतकन दिसतोय रे शिव थोडंच राहील आता थोडंच राहील बाहेर काय रे पप्पाची गाडी दिसते का कोण दिसतं त्याच्यात कोण दिसतं शिव दिसतं काय फ्रीज मध्ये शिव दिसतो तर मी आज बनवणार आहे मी बनवणार आहे मटकीचा रस्सा आणि पोहे असा पोहे नाश्त्याला तर मी इकडे आहे ना थोडस तेल टाकते कढईमध्ये आणि मटकी थोडीशी उकडून घेणार आहे आधी मटकीची तयारी करते पोहे बनवते म्हणजे मटकी होईपर्यंत पोहे पण होतील दोन्ही पण गरम गरम नसतं कशाला घेतले रे ती इकडा इथं मी हळद मीठ आणि ना जिरं त्याला टाकून घेतलंय मिक्स करते अजून झालं नाही भूक लागली झालं नाही अजून अजून झालंच नाही मटकी टाकून घेतली त्याला थोडस पाणी टाकून उकडून घ्यायचे जास्त नाही शिजवायचे फक्त नंतर भाजीमध्ये शिजणारच आहे झाकण ठेवते मी विचारणा काय काय झाले मग रडायला सारखा मम्मी लागत नऊ करायचे कपडे काढा म्हणतो दुसरे घालायचे कपडे काढायचे नऊ करायचे आम्हाला नाही करायचे म्हणतो काय भुनभुन लावत बर का शिव तू तर मी इकडं टोमॅटो कांदा
अजून लसूण अद्रक आणि एक छोटासा दालचिनी टाकलाय आणि कोथिंबीर टाकली हे छान भाजून घेतलंय. याचं वाटण बनवायचं आहे पाणी न टाकता. तर इकडे मटकी पूर्णपणे उकडून झाली आहे म्हणजे आपल्याला जास्त नाही उकडायचे 80% आणि इकडे मसाला पण मी रेडी करून ठेवला आहे. पोह्यांची तयारी केली आहे आणि यात मी आता पोहे बनवणार आहे मसाल्याच्याच कढईमध्ये. कांदा कापून माझ्या डोळ्याला इतकी कडू आली ना. चालली तयारी सकाळची धावपळ. मिस्टरांना ऑफिसला पण बसायचं आहे. त्यांच्या ऑफिसला बसण्याच्या आधी मला हे रेडी करायचंय आणि पिल्लू खेळतोय त्यांच्याकडे. तसे लगेच नाटक चालू होत्या. तर चला मी ना झटपट आवरते तरी पोहे रसा पोहे. चला आता आम्ही खाऊन घेतो. खूप टाइम झालाय 10:30 वाजून गेले. दुपारी पावा नाही त्याच्याबरोबर खायला मी सगळी. कालच्या ब्लॉगमध्ये आफ्टरनूनचा ब्लॉग मी टाकला होता त्यात दही कसे बनवायचे मी ते सांगितलं होतं तुम्हाला. तर मी आज ओपन करून बघते. तर या अशा पद्धतीने दही तयार झालं आहे. एकदम घट्ट झालं आहे तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला चमच्याने दाखवते. बघा किती घट्ट झालं आहे दही. तर हीच ट्रिक वापरून तुम्ही दही बनवू शकता. तर आधीचा ब्लॉग नसा बघितला आफ्टरनूनचा तर तुम्ही जाऊन बघा एकदा. तुम्हाला दाखवलंच मी दही किती घट्ट झालं आहे. तर मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते त्याची कढी वगैरे बनवायला. तर कढीची रेसिपी मी दाखवलीच आहे आधीच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा. तर मी याला फ्रीजमध्ये ठेवून देते व्यवस्थित झाकण पॅक करून. तर पोहे खाऊन झाले सगळं झालंय. तर आता मी पिल्लूला ना झोपी लावते. पिल्लू केव्हाचं वाट बघते. तर त्याचे पप्पा बसले कामासाठी पण अजून लॅपटॉप ओपन नाही केला आहे. पिल्लू किती किलवानी बघते दाखवतो पण येतो. लॅपटॉप चालू नाही केला पप्पानी. अगो बाय विठ्ठल विठ्ठल करून दाखवतो काय नाही विचार झाले. तर चला मी याला झोपी लावते. मला खूप सारे काम आहे. कालचा ब्लॉग मी शूट केला आहे त्याची एडिटिंग पण करायची आहे आणि खूपच काम आहे बाकी आज पेंटिंगला. तर मी आधी याला देते प्रायोरिटी आणि याला झोपी लावते. चल पिल्लू हाय करते.